अंबड परिसरात गुन्हेगारी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्याची कामगिरी नाशिक शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती युनिटने करून दाखवली आहे. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, पोलीस उपआयुक्त गुन्हे विजय कुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अशोक नखाते यांनी मध्यवर्ती गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 आणि 2 च्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांची मीटिंग घेऊन नाशिक शहरात दाखल घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. वरिष्ठांनी मार्गदर्शन केल्यामुळे सर्व युनिटचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांचा शोध घेत असताना मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक BES गायकवाड यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की गोटीराम लक्ष्मण भोये राहणार चुंचोळे घरकुल योजना अंबळ नाशिक याने आणि त्यांच्या साथीदारासह अंबळ इंदिरानगर परिसरात घरफोड्या केलेल्या आहेत. खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, पोलीस उपायुक्त गुन्हे विजय कुमार मगर आणि सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अशोक नखाते पोलीस निरीक्षक चौधरी यांना सांगितली. वरिष्ठांनी मार्गदर्शन केल्यामुळे सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता सदर आरोपी नामे गोटीराम लक्ष्मण भोये राहणार चुंचोळे घरकुल योजना अंबळ नाशिक, दुसरे गुरुदेव काळू खतेले वय 19, त्यानंतर सागर आत्मराम जमदाळे वय 19, ऋषिकेश अशोक राजगिरे वय 17 यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून अंबर पोलीस स्टेशनचे घरफोडीचे 14 गुन्हे आणि इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या घरफोडीचा 1 गुन्हा उघडकीस करून सदर घरफोड्यातील चोरी केलेला 138 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत 5,04,150 रुपये, 800 ग्रॅम वजनाची चांदी किमतीचे 32,000 रुपये, 4 लॅपटॉप त्याची किंमत आहेत 1,00,000 रुपये, 2 कॅमेरे याची किंमत आहेत 10,000 रुपये आदी रोख रक्कम यासह 4,000 रुपये असा 6,50,150 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला. यांच्याकडून आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर कामगिरीबाबत पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी मध्यवर्ती गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचं कौतुक केलं आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, पोलीस उपायुक्त विजय कुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक चौधरी, मध्यवर्ती गुन्हे शाखा, सहायक पोलीस निरीक्षक सचिन सावंत, पोलीस उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक गोसावी, पोलीस हवालदार करडिले, पोलीस हवालदार गवळी केदार, संजय गामणे रेवगडे, पोलीस कॉन्स्टेबल दिवटे, रेखा गायकवाड आणि पवार यांनी पार पाडली आहे.